आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तसंच अनेक माजी मान्यवर क्रिकेटर्सच्या उपस्थितीत वानखेड्यावर पार पडला. यावेळी विक्रमी 40 रणजी जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईसह तेंडुलकर पिता पुत्रांचाही गौरव करण्यात आला. क्रिकेटच्या रणांगणात मुंबईसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटवीरांचा वानखेडेवर बुधवारी संध्याकाळी शानदार समारंभात गौरव करण्यात आला. मुंबई रणजी चमूसह विविध गटातील क्रिकेट टीम्सचा सत्कार करण्यात आला. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवारांनी क्रिकेटमध्ये मुंबईचं नाव उंचावणाऱ्या क्रिकेटर्सचा गौरव केला. यावेळी मुंबईच्या दिग्गज प्लेयर्सना आणि मुंबई क्रिकेटसाठी झटणाऱ्या संघटकांचाही खास गौरव करण्यात आला. यावेळी सचिन तेंडुलकर कुटुंबासह उपस्थित होता तर मुंबई क्रिकेटमधील अनेक माजी कसोटीवीरही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. यंदाच्या मोसमात रणजी विजेत्या मुंबई टीमला बीसीसीआयनं 2 कोटी आणि एमसीएनं 2 कोटी रुपयांचं पारितोषिक दिलं. झी मीडियासाठी विनीत दंभारे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.